या हेडलाईन्स। नापिकीला व कर्जबाजारीपणाला कंटाळून 25 वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या। देशातील वाढत्या लोकसंख्येच्या नियंत्रणासाठी आज बारड येथे जनानंदबंदी आंदोलन। आज नांदेड येथे 2 दिवसीय उर्दू परिषदेचे उद्घाटन। अखिल भारतीय ADEO संघटनेची आज देवगिरी येथे बैठक संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं सत्र सुरूच आहे। निसर्गाच्या अवकृपेने पडलेल्या दुष्काळामुळे झालेल्या नापिकीस कंटाळून व खासगी कर्जाला कंटाळून साहेबराव भीमराव सरोदेव वय वर्ष 25 राहणार पुणेगाव या तरुण शेतकऱ्याने काल सायंकाळी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली। नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं सत्र सुरूच आहे। निसर्गाच्या अवकृपेने पडलेल्या दुष्काळामुळे झालेल्या नापिकीस कंटाळून व खासगी कर्जाला कंटाळून साहेबराव भीमराव सरोदे वय वर्ष 25 राहणार पुणेगाव या तरुण शेतकऱ्याने काल सायंकाळी आपल्या राहत्या घरी गोठ्यामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली। भीमराव सरोदे, कारण म्हणजे कसं 2-4 बहिणी होती, आज लग्न झालं होतं, त्याचं कर्ज राहिलं होतं आणि पुन्हा एक मुलगी लग्नाची राहिली होती बहीण त्याची, त्यामुळे ते त्याला रोजच्या रोज पहिलं लग्न केलेलं त्याचं कर्ज राहिलं होतं आणि नंतर या मुलीचं कसं लग्न कसं करावं म्हणून त्यामुळे ते रोजच्या रोज तणावामध्ये राहत गेलं। दैनंदिन रोजचं कामधंदा करण्यामुळे मजुरी त्या मजुरीमुळे काही परवडत नव्हतं आणि पुन्हा लग्न करायचं कसं लग्न करायचं यामुळे दैनंदिन निराश राहत गेलं माझ्या संग। आता कसं सगळ्यामुळे शेअर करते म्हणून माणूस दोस्त म्हणून माझ्या संग जरा शेअर करत गेलं की बा माझ्या निराश असा हा तसं म्हणून म्हणत गेलं, त्यामुळे ते हवाल देईल होऊन स्वतःला संपवून टाकलं त्याला। साहेबराव भीमराव सरोदे या शेतकऱ्याला 28 गुंठे शेती जैतापूर येथे होती। या 28 गुंठे शेतीवर साहेबराव यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह चालायचा। 5 बहिणीचा लाडका भाऊ शेतात राबराब राबून काम करायचा। साहेबरावने आपल्या 4 बहिणीचे लग्न केले होते आणि आता अजून एका बहिणीचं लग्न आणि सततची होणारी नापिकी याला कंटाळून काल त्याने जगाचा निरोप घेतला। एवढं दुर्दैव आहे आपल्या शेतकरी राजाचं। आपण अभिमानानं म्हणतो भारत हा कृषीप्रधान देश आहे, मग असं असताना आज देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र थांबता थांबत नाही, एवढी वाईट परिस्थिती आली आहे शेतकऱ्यांवर। देशाच्या वाढत्या लोकसंख्येच्या नियंत्रणाखाली सर्व जाती धर्मातील लोकांसाठी 2 अपत्यानंतर तिसरे अपत्य करण्यास बंदी घालण्यात येणारा कायदा केंद्र शासन व राज्य शासनाने पारित करून प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या प्रमुख मागणीसाठी जनानंदबंदी आंदोलन समितीच्या वतीने आज बारड येथे रास्ता रोको करण्यात आला। देशातील वाढत्या लोकसंख्येच्या नियंत्रणासाठी सर्व जाती धर्मातील लोकांसाठी 2 अपत्यानंतर तिसरे अपत्य करण्यास बंदी घालण्यात येणारा सक्षम कायदा केंद्र शासन व राज्य शासनाने पारित करून प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या प्रमुख मागणीसाठी जनानंदबंदी आंदोलन समितीच्या वतीने आज बारड येथे रास्ता रोको केला। देशातल्या सगळ्या जातीसाठी सगळ्या धर्मासाठी 2 अपत्याच्या नंतर तिसऱ्या अपत्यासाठी कायद्याने बंधनकारक असावी शंका नाही आणि ही प्रभावीपणे अंमलबजावणी झाली पाहिजे। फक्त काही मर्यादित अधिकार गुंतून चालणार नाही, ज्याप्रमाणे सध्या आपल्या देशामध्ये आहे तो कायदा सक्षम नाही आहे, त्याच्यापेक्षा अतिशय सक्षम असा कायदा तयार केला पाहिजे तर लोकसंख्या नियंत्रणात राहील आणि आपसपासून आपल्याला संपवता येईल। देशात झपाट्याने वाढ होत चाललेली लोकसंख्या रोखण्यासाठी केंद्र शासन व राज्य शासन यांचे लक्ष वेधण्यासाठी आज लोकसंख्या वाढीच्या विरोधात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 222 भोकर नांदेड मुख्य रस्त्यावर आज सकाळी 11 वाजता रास्ता रोको करण्यात आला। या कालावधीत जिल्हा प्रशासन, राज्य शासन, केंद्र शासनाने कुठल्याही प्रकारची सकारात्मक कार्यवाही केली नाही। या आंदोलकाची प्रमुख मागणी सर्वांसाठी 2 अपत्यावर कुटुंब नियोजन बंधनकारक असावे, देशात कोणत्याही जाती धर्म व समाजाच्या व्यक्तीला 2 पेक्षा जास्त अपत्य करण्याचा अधिकार नसावा, या संदर्भात सरकारने संसदेत विधेयक चर्चेत घेऊन कायदा पारित करण्याची मागणी या आंदोलनातून करण्यात आली। वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, तुम्ही पाहत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र। प्रवेश विनामूल्य, लाभ अमूल्य, जीवन विद्या मिशन, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार। जीवन विद्येचे शिल्पकार विश्वसंत सद्गुरु श्री वामनराव पै प्रणित, भव्य समाज प्रबोधन महोत्सव, सद्गुरूचे सदशिष्य नामधारक श्री सुदाम तोत्रे यांची मानवी जीवनाला तेजस्वी विचार देणारी क्रांतिकारक दिव्य ज्ञान प्रबोधने, विषय सुखी जीवनाची गुरुकिली, कालावधी रविवार दिनांक 28/12/2014 ते सोमवारी दिनांक 29/12/2014 पर्यंत, रोज सायंकाळी 4 ते 6 हरिपाठ, सुख संवाद व इतर कार्यक्रम, प्रबोधन सायंकाळी 6 ते 7 वाजता, स्थळ हनुमान मंदिर मैदान अशोक नगर नांदेड,
आयोजक जीवन विद्या मिशन मुंबई। शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर। बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड। संपर्क 73 50 62 56 56। घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रीफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम, तांडूळ मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सरडा ड्रेनाइट्स अँड मार्बल। घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी, त्यासाठी संपर्क करा सरडा ड्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर नांदेड, तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंदनगर नांदेड। संपर्क 94 23 03 50 35। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। मौलाना आझाद मिशनच्या वतीने आजपासून 2 दिवसीय उर्दू परिषदेचे उद्घाटन शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नांदेड येथे खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सिने अभिनेता राजबब्बर उपस्थित होते। आज नांदेडमध्ये शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात 2 दिवसीय अखिल भारतीय उर्दू परिषदेचे उद्घाटन करण्यात आले। या परिषदेचे उद्घाटन जिल्ह्याचे खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे प्रवक्ते सिने अभिनेते राज बब्बर, त्याचबरोबर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिल्ली विद्यापीठाचे माजी उर्दू प्रमुख विभाग प्रमुख डॉक्टर अब्दुल हक हे होते। तसेच यावेळी आमदार अफीर खान, आमदार डीपी सावंत, आमदार अब्दुल सत्तार, आमदार वसंत चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती। या परिषदेत फक्रये मराठा अर्थातच मराठवाडा भूषण पुरस्कार नांदेडचे डॉक्टर हमीब अहमद सिद्दीकी व बशर नवाज यांना देण्यात आला। या कार्यक्रमात दिवसभर नामवंतांच्या व्याख्यानाची मेजवानी नांदेडकरांनी अनुभवली। जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय येथे नेमलेल्या सर्व अकाउंट कम डाटा एंट्री ऑपरेटरच्या विविध मागण्यांसाठी आज देवगिरी विश्रामगृह नांदेड येथे बैठक आयोजित करण्यात आली होती। अखिल भारतीय ADEO संघटना परिसंघ महाराष्ट्र राज्य, राज्यातील राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान NRDM अंतर्गत ईगल सिक्युरिटी अँड पर्सनल सर्व्हिसेस मुंबई द्वारा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय येथे नेमलेल्या सर्व अकाउंट कम डाटा एंट्री ऑपरेटर यांचे मार्च 2014 पासून आजपर्यंत थकित वेतन असल्याने त्यांच्यावर आणि त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे। मागील अनेक महिन्यांपासून वेतन मिळत नाही आणि या महागाईच्या व दुष्काळी परिस्थितीत खायचं कसं आणि जगायचं कसं हा प्रश्न तरुण ADEO पडला आहे। आज देवगिरी विश्रामगृह येथे दुपारी बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत येण्यासाठी सुद्धा पैसे या ADEO कडे नव्हते। एक पेपर ला ऍड आली होती NRHM मध्ये की BCOM झालेल्या मुलांना डाटा एंट्री ऑपरेटर बेसवर घेण्यात येईल, तर त्याचा इंटरव्ह्यू झाला तिथं। नंतर आम्ही सगळे आम्ही तिथे भरती झालो। त्यानंतर त्या ईगल कंपनीने टेंडर घेतलं होतं। त्यानंतर ईगल कंपनीने 3 महिने आम्हाला वेतन दिलेलं आहे, बाकीचे 7 महिन्याचं वेतन दिलेलं नाही। त्यामुळे अतिशय सगळ्यावर एकदम परिस्थिती खराब झालेली आहे सगळ्यांची, कारण आम्ही एकतर 10 महिने काम केलं त्याच्यामुळे आम्हाला 3 महिन्याचं वेतन देण्यात आलं, 7 महिन्याचं वेतन दिलेलं नाही। आम्ही भरपूर प्रयत्न केले, DHO साहेब नांदेडला त्यांना बोललं, आणि मुंबईला आम्ही त्या ईगल कंपनीला कॉन्टॅक्ट केला, तर शासनाने कंपनीला पैसे दिलेले नाहीत। 33 कोटीचा जो हा हे होतं टेंडर होतं ते शासनाने पैसे कंपनीला दिले नाहीत, म्हणून कंपनीने पेमेंट आमची करू शकली नाही। 3 महिन्याची त्यांनी कसं केले त्यांनाच माहीत, नंतर जी काय आमची पेमेंट झाली नाही। फेब्रुवारी 2014 निवड झालेल्या सर्व ADO आमच्या कार्यकर्त्यांची पगारी नाही झाल्यामुळे आमची मागणी सरकारला आणि त्या कंपनीला राहील की आमची प्रथम स्वरूपात आमची सॅलरी करावी आणि नंतर शासनालाही मागणी असेल की आम्हाला राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानामध्ये सामावून घ्यावं। अखिल भारतीय ADO संघटनेने आज देवगिरी विश्रामगृह येथे त्यांनी राज्यातील राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत ईगल सिक्युरिटी अँड पर्सनल सर्व्हिसेस मुंबई द्वारा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय येथे नेमलेल्या सर्व अकाउंट कम डाटा एंट्री ऑपरेटर यांचे माहे 2014 पासून ते आतापर्यंतचे वेतन त्वरित अदा करावी, ईगल सिक्युरिटी पर्सनल सर्व्हिसेस यांचा करार रद्द करून ADEO यांच्या आरोग्य विभागात समायोजन करावे अशा त्यांच्या मागण्या आहेत। यावेळी बैठकीला प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोजने, मनसेचे जिल्हा प्रमुख प्रकाश मारावर, अविनाश देशमुख हे उपस्थित होते। शेवटी पुन्हा हेडलाईन। नापिकीला व कर्जबाजारीपणाला कंटाळून
25 वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या। देशातील वाढत्या लोकसंख्येच्या नियंत्रणासाठी आज बारड येथे जनानंद बंदी आंदोलन। आज नांदेड येथे 2 दिवसीय उर्दू परिषदेचे उद्घाटन। अखिल भारतीय ADEO संघटनेची आज देवगिरी येथे बैठक संपन्न। नांदेडचे नवीन पालकमंत्री दिवाकर राऊते आज नांदेड मध्ये। आणि याचबरोबर नमस्कार, बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार।